नमस्कार, मी सोनिका आणि आपण बघत आहात तत्काळ न्यूज लाईव्ह. दिनांक 24 मे 2021 ला दुपारी 12:30 दरम्यान नंदनवन हद्दीत राहणारे फिर्यादी हे घरी असताना 28 वर्षीय महिला यांच्या घरी आली व फिर्यादी यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन गेली. आरोपी ही महिला फिर्यादीच्या मुलीच्या ओळखीची असल्यामुळे तिला जाण्यास मनाई नाही केली, परंतु बराच वेळ घरून गेली तरी मुलगी घरी परतली नाही म्हणून परिजन सदस्य चिंतित पडले आणि त्यांनी मुलीचा शोध घ्यायची सुरुवात केली. आरोपी महिला 17 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची माहिती नंदनवन पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. वळूया दुसऱ्या बातमीकडे. नवीन कामठी हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा येथे राहणाऱ्या विद्याधर दासफुले यांच्या राहत्या घरी काल 12:30 ते 8:30 दरम्यान प्लॉट नंबर 26 खुशबू शोरूमच्या मागे काही अज्ञात चोरांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व नगदी 2 लाख रुपये चोरून नेले. अज्ञात चोराने घराचे जिन्यावरील व बाथरूम असलेल्या मोकळ्या जागेतून प्रवेश करून चोरीला अंजाम दिला आहे.